हॅलो स्टुडंट्स, आपण आपल्या सॉलिड स्टेट चॅप्टरच्या नवीन सेक्शनमध्ये म्हणजे पार्ट टूमध्ये आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपला जो व्हिडिओ आहे, मागचा व्हिडिओ, तो तुम्हाला आवडला असेलच. तुम्ही जर आवडला असेल तुम्हाला, तर तुम्ही प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अरे कमेंट पास करा. कारण तुमचा कमेंट आणि तुमचं जे काही सबस्क्राईब तुम्ही करताय, लाईक करताय, त्याचं मला मोटिवेशन भेटतंय नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. की हां, मुलं तयार आहे बाबा, मुलांना आवडते. अजून काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला करायची इच्छा असेल की सर तुम्ही हे व्हेरिएशन केलं पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू, ठीक आहे ना. तर आपला काही मला काही मॅसेज असेल तर तो तुम्ही खालती तुम्हाला दिसतोच आहे. माझा मोबाईल क्रमांक तुम्हाला मी दिलेलाच आहे, त्या मोबाईल क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करून किंवा तुमचा जो काही संदेश असेल, मॅसेज असेल, तो तुम्ही या ठिकाणी क्लिकट मेल करून सुद्धा तुम्ही ट्रान्सफर या ठिकाणी करू शकता. आणि व्हिडिओ बघत असताना कर्सरकडे तुमचं लक्ष हवंच, कारण कर्सर हा तुमचा या ठिकाणी पॉइंटर सारखा मी यूज करतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो मी, हा नवीन सिलॅबस आहे, चॅप्टर जुनच आहे, पण त्यामधलं कंटेंट वेगळं आहे. तर आपला हा दुसरा व्हिडिओ या चॅप्टरचा. आणि विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तर स्लाईड जे दाखवतो तुम्हाला मी आणि त्यानुसार मी त्याचं एक्सप्लेनेशन करतो आहे, तर त्यानुसार तुम्ही त्या स्लाईड्सला पॉज करून, ठीक आहे, व्हिडिओला पॉज करून तुम्ही ते रिटर्न वर्क करून घ्या. तुमचं त्या प्रकारे तुमची त्या नोट्स पण तयार होईल, ठीक आहे, आणि तुम्हाला अभ्यासाला नंतर तुम्हाला सोयीस होईल. नेक्स्ट व्हिडिओ पाहत असताना मागचा प्रिवियस हिस्ट्री तुमच्या डोक्यात पाहिजे, म्हणजे तुमचा नेक्स्ट व्हिडिओ तुमचा जो काही असेल तो तुम्हाला समजेल, ठीक आहे. कोणी आपल्याकडे नवीन असेल तर त्याने आपला प्रिवियस पार्ट 1 बघून घ्यावा, तेव्हा त्याला पार्ट 2 कळेलच 100%, ठीक आहे. तर आपण सुरू करूया आपलं लेक्चर. तर मागच्या लेक्चरला आपण जे सुरू केलं होतं त्यानुसार आपल्याला आता बघायचं आहे. आपल्या सॉलिडचे दोन या ठिकाणी टाईप असतात, एकाचं नाव असतं क्रिस्टलाईन सॉलिड, दुसऱ्याचं असतं ॲमॉर्फस सॉलिड. तर व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाईन सॉलिड, जर असा प्रश्न विचारला गेला किंवा आपल्याला काही थेरी असेल तर विचारली गेली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर क्रिस्टलाईन सॉलिड म्हणजे काय, तर सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन अ लॉन्ग रेंज ऑर्डर, ठीक आहे, विथ रेग्युलर अँड पिरियॉडिकली रिपीटिंग पॅटर्न ओव्हर द एंटायर क्रिस्टल. सो याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहे, आपण कालच बघितलं होतं, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एक तर ते ॲटम असतील, आयन असतील किंवा मॉलिक्युल असतील, ठीक आहे. तर त्यांची जी अरेंजमेंट असणार आहे ती कशी असणार बेटा, रेग्युलर असणार आहे. आणि ती रेग्युलर जे असणार आहे ऑर्डर, ती कशी असणार आहे, लॉंग रेंज पण चालणार आहे, ठीक आहे. रेग्युलॅरिटी असणार आहे पण ती कशी असणार आहे, लॉंग रेंजपर्यंत आपण ती रेग्युलॅरिटी मेंटेन ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर पिरियॉडिकली त्यांचं रिपिटेशन पॅटर्न जे असेल ते आपल्या ओव्हर द पूर्ण एंटायर क्रिस्टमध्ये, पूर्ण क्रिस्टमध्ये त्यांची जी अरेंजमेंट असेल ती रिपीटेड पॅटर्नमध्ये असणार आहे. अशा प्रकारे जर सॉलिडमध्ये त्या ठिकाणी आपल्या या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट असेल तर त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला आपण म्हणत असतो क्रिस्टलाईन सॉलिड. सो क्रिस्टलाईन सॉलिड मीन्स अ सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन अ लॉन्ग रेंज ऑर्डर विथ रेग्युलर अँड पिरियॉडिकली रिपीटिंग पॅटर्न ओवर द एंटायर क्रिस्टल. एंटायर क्रिस्टल म्हणजे पूर्ण क्रिस्टमध्ये याची जी अरेंजमेंट असणार आहे ती कशी, कुठल्या पॅटर्नमध्ये असणार आहे, दोन पॅटर्न मी तुम्हाला रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे. हे वर्ड्स या ठिकाणी खूप महत्त्वाचे, लॉंग रेंज ऑर्डर विथ रेग्युलॅरिटी अँड रिपीटिंग पॅटर्न बट पिरियॉडिकली ओव्हर द एंटायर क्रिस्टल. असा कुठलाच पार्ट आणि त्या क्रिस्टमवरला की त्या ठिकाणी याची अरेंजमेंट अशी नसणार आहे. तर अशा याला आपण म्हणतो असतो या ठिकाणी क्रिस्टलाईन सॉलिड, ठीक आहे. त्यानंतर याचे जे एक्झाम्पल्स आहे त्या एक्झाम्पल्समध्ये पहिलेच एक्झाम्पल जे बेटा ते आहे आईसचं, ठीक आहे. आईस तुम्हाला माहिती आहे, बर्फ, ठीक आहे. द आईस इज अ एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाईन सॉलिड. अँड सेकंड थिंग इज सॉल्ट्स. सॉल्ट जे असतील, एन ए सेल असेल, के सी एल असेल, सी एस सी एल असेल, ठीक आहे ना. मी एकच एक्झाम्पल या ठिकाणी मेन्शन केलं आहे, एन ए सी एल, के सी एल, सी एस सी एल. त्याच्यानंतर मेटल्स सच ॲज गोल्ड, सोडियम, कॉपर्स, अजून काही मेटल, बरेच मेटल्स, म्हणजे ऑल मेटल्स आर क्रिस्टलाईन सॉलिड. एक्सेप्शन केस कोणचा असणार आहे बेटा, तुम्हाला माहिती आहे एक्सेप्शन कोणचा असणार आहे, तर मर्क्युरी, कारण तो असेल लिक्विड फॉर्ममध्ये. तर त्याचं ते फिजिकल स्टेट अशी आहे त्याच्यामुळे त्याला आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ठीक आहे. मटेरियल सच ॲज डायमंड, ग्राफाईट्स अँड सिरॅमिक्स, ठीक आहे ना. बघा, डायमंड, ग्राफाईट, सिरॅमिक्स,
दीज आर द मटेरियल्स, दीज आर इन्क्लुडिंग इन द बेटा क्रिस्टलाइन सॉलिड. सो जर तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड ओळखण्याचा काही प्रश्न असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्रिस्टलाइन सॉलिड, सो मॅक्झिमम थिअरी तुम्ही या ठिकाणी बुक्समधून वाचू शकतात. अजून काही याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल असतील तर ठीक आहे ना, तर त्यामध्ये तुम्हाला वाचन खूप महत्त्वाचं आहे. मॅक्झिमम एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी या चॅप्टरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. पण सध्या आपल्याकडे जे काही सिलेबसमध्ये इन्क्लुडिंग चॅप्टरमध्ये जे एक्झाम्पल्स आहे त्यांना मी मेन्शन केलं आहे. अदर एक्झाम्पल्ससुद्धा तुम्हाला माहीत हवे की कुठले कुठले क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहे, दॅट इज युअर होमवर्क फॉर यू, की तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिडचे मॅक्झिमम एक्झाम्पल जमा करा आणि ते लक्षात ठेवा की हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे तेच. ठीक आहे, नेक्स्ट टाईप जो बेटा सॉलिडचा तो आहे बेटा ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड, ॲमॉर्फस हा जो वर्ड आहे याचं मिनिंग दिलेलं आहे आपल्या ग्रीक वर्ड्स आहे हा ॲमॉर्फस, नो फॉर्म. याचं मिनिंग काय बेटा, ॲमॉर्फस या वर्डचं मिनिंग आहे नो फॉर्म, म्हणजे कुठलाही त्याचा फॉर्म नाही, असं रेग्युलॅरिटी नाही त्याच्या अरेंजमेंटमध्ये. बघूया की ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन अ शॉर्ट रेंज, म्हणजे यांचं जे अरेंजमेंट असतं, जे काही अरेंजमेंट असेल ते काही इतकं ओव्हर द लॉंग रेंजमध्ये नसतं, रेग्युलॅरिटीमध्येच इरेग्युलॅरिटी, म्हणजे मध्ये गॅप मग नंतर अरेंजमेंट, मग गॅप मग अरेंजमेंट, मग याला आपण काय म्हणणार, या थोडी आपण म्हणणार रेग्युलर अरेंजमेंट आहे. ठीक आहे ना, रेग्युलर अरेंजमेंट म्हणजेच काय, ती पूर्ण लॉंगपर्यंत त्या ठिकाणी ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एकमेकाला बरोबर त्या ठिकाणी एकमेकांसोबत जॉईंट पाहिजे आणि त्याची रेंज शॉर्ट नको पाहिजे, लॉंग पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण क्रिस्टलाइन सॉलिड. सो ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय बेटा, द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज बट इन अ विच ऑर्डर, शॉर्ट रेंज ऑर्डर विथ इरेग्युलर, या ठिकाणी पाहिजे हां, शॉर्ट रेंज ऑर्डर विथ इरेग्युलर अँड पिरियॉडिकली रिपीटिंग पॅटर्न ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स. या ठिकाणी रिपीटेशन होणार आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सचं रिपीटेड पॅटर्न होणार आहे. पण ते रिपीटेड पॅटर्न तुम्हाला मी आत्ताच बोललो, की मध्येच रिपीटेशन होईल, बट मध्ये काय होणार आहे, गॅप पडणार आहे. म्हणजे काय होईल, तर तो जो गॅप आहे त्याच्यामुळे त्याचा डिस्टन्स काय होईल बेटा, तर त्याच्या डिस्टन्समध्ये जे रेग्युलर डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, शॉर्टेज होणार आहे. म्हणून जर त्यामध्ये पिरियॉडिकली रिपीटिंग पॅटर्न आहेच, बट ते कोणत्या याच्यामध्ये, ओव्हर द शॉर्ट डिस्टन्स, जास्त डिस्टन्स लॉंग डिस्टन्सपर्यंत ते रिपीटेशन टिकत नाही, रिपीटेशन होतं परत गॅप होतं, मग रिपीटेशन मग गॅप, मग यालाच आपण काय म्हणतो बेटा, रँडम अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. म्हणजे इरेग्युलर म्हणा का तुम्ही रँडमली अरेंज पार्टिकल म्हणा, दोघांचा अर्थ सेमच आहे. सो ॲमॉर्फस सॉलिड, परत रिपीट मारतो, सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दॅट इज ॲटम आयन्स ऑर मॉलिक्युल्स आर अरेंज इन अ शॉर्ट रेंज ऑर्डर विथ इरेग्युलर अँड पिरियॉडिकली रिपीटिंग पॅटर्न बट ओव्हर द शॉर्ट डिस्टन्स, लॉंगर ओव्हर द शॉर्ट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडचे जे एक्झाम्पल्स आहे ते ग्लास आहे, चॉक आहे, रबर आहे. ठीक आहे ना, ग्लास, चॉक, रबर हे जे एक्झाम्पल्स आहे, प्लास्टिक्स आहे, तर हे जे एक्झाम्पल्स आहे बेटा हे ॲमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल्स आहे, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या या ॲमॉर्फस सॉलिडला काय करणार आहे, आपण समजून घेणार आहे. तर याच्यानंतरची थिअरी जी असेल, याचं क्लासिफिकेशन जे असणार आहे, ते आपण नेक्स्ट या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघतोय. ठीक आहे.